नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कोकण नगर चॅनलमध्ये। मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्ही समजून गेला असाल की आजचा आपला व्हिडिओ आहे गगन बावडा घाट ह्यावर। मित्रांनो, जसं त्याचं नाव तसंच त्याची शानसुद्धा आहे। मित्रांनो, आपण भरपूर नशिबवान आहोत की आपला जन्म हा महाराष्ट्रामध्ये झाला आणि महाराष्ट्राच्या कोकणामध्ये आपला जन्म झाला ते। मित्रांनो, गगन बावडा घाट हा सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रेक्षणीय पर्यटन स्थल आहे। हा घाट पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडतो। हा घाट कोल्हापूरवरून वैभववाडीकडे जाताना लागतो। पावसाळ्यात तिथलं वातावरण अनुभवण्यासारखं असतं। थंडगार वाऱ्याची झुलत, भुरळ पडणारं धूप, असं निसर्गरम्य वातावरण पाहण्यास पर्यटक खूप गर्दी करतात। मित्रांनो, नावाप्रमाणेच गगनाशी स्पर्धा करणारा गगन बावडा हे कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वात उंच ठिकाण आहे। गगन बावडा घाट ओलांडला की सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करते। त्यामुळे कोकण आणि कोल्हापूरला जोडणारे महत्त्वाचे ठाणे म्हणून गगनबावड्याची खास ओळख आहे। जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाचा तालुका म्हणजे गगनबावडा। गगनगिरी महाराज यांच्या गगननगरी मठामध्ये तालुका धार्मिक घडामोडीचे प्रमुख केंद्र बनले आहे। त्रिपुराचे राज्यपाल देवराज पाटील यांची कर्मकुळी समृद्ध निसर्ग शेती सह्याचे डोंगरगाणी असा परिसर आहे। गड सह्याद्री पठाराच्या टोकवर असल्यामुळे त्याच्या पश्चिमकडे कोकणात उतरणाऱ्या खोल दऱ्या दिसतात। गडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत गाडी रास्ता झालेला आहे। गाडी तलापासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत। पायऱ्याच्या सुरुवातीला म्हसोबाचे मंदिर आहे, त्यात रेड्याची प्रतिमा आहे। पायऱ्या चढून वर गेल्यावर डाव्या हाताला समोरच दगडातील एक प्रशस्त नैसर्गिक गुहा आहे। गगनगिरी महाराजांचे या गडावर वास्तव्य होते। त्यांनी याच गुहेत तप साधना केली होती, त्यामुळे या गुहेत त्यांचे मंदिर बनवण्यात आले आहे। गुहेच्या बाहेर कातलात कोरलेली भोय हनुमंताची प्रतिमा आहे। त्यांच्या बाजूला राम, लक्ष्मण, सीता व शंकराची प्रतिमा आहे। गुहेसमोर मठाची कचेरी व भोजन कक्ष आहे। गुहेपासून पायऱ्यांच्या मार्गाने वर चढत गेल्यावर भक्त निवास व नवग्रह मंदिर आहे। मंदिराजवळील रोजावर दोन तोफा आहेत। भक्त निवासापासून वर चढत गेल्यावर आपण मोकळ्या पठारावर पडू। गगनबावडा घाट हिरवाईने नटलेला परिसर आहे। पावसाळ्यात आकर्षक धबधबा, हिवाळ्यात धुके, उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण अशा तिन्ही ऋतूंमध्ये निसर्गप्रेमीचे आवडते ठिकाण म्हणजे गगनबावडा घाट।